सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुभेदाराच्या कुटुंबियांना शिविगाळ करून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी निवृत्त सुभेदाराच्या मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून चौघांना पकडले. ही घटना कोरेगाव पार्क भागात घडली असून या प्रकरणी मोहम्मद रजा इमदाद अली बुहानी, खालिद रजा, राम श्याम मिरे, आशिष मनोहर धोत्रे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेचे वय 60 वर्ष आहे, तिच्या वडिलांचे वय 85 वर्ष आहे. ते सैन्य दलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले. कोरेगाव पार्क भागात ते राहायला आहे. शनिवारी दुपारी आरोपी त्यांच्या घरात आले. आमचे घर सोडा अशी धमकी त्यांना देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबियांना धमकावून 85 वर्षीय वडिलांना मोटारीत बसवले आणि आरोपी पसार झाले अशी फिर्याद निवृत्त सुभेदाराच्या मुलीने दिली. दरम्यान आरोपी पसार झाल्यानंतर तिने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर मोटारीतून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. पोलीस अधिक तपास करत आहेत. 9 तारखेला दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान कंट्रोलनी कळवलं की मोबाईल गार्डन येते, लोकांची खूप गर्दी झालेली आहे. म्हणून आम्ही मोबाईल गार्डन सोसायटीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी C17-18 या फ्लॅटमध्ये काही लोक घुसलेली होती. म्हणून आतमध्ये जाऊन पाहिलं आम्ही तर घरातल्या लोकांनी तक्रार केली की बाबा आमच्या घराचा ताबा घ्यायला ही लोकं आलेली आहेत. आणि त्या घरामध्ये काशीनाथ चित्ते वय वर्ष 85 यांना घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे घरामध्ये जेवढे होते त्या सर्वांना आम्ही ताब्यामध्ये घेतलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्या अपहरण केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला, मिळून आले आणि पुढील तपास सुरू केला. हा एक कोरेगाव पार्कमध्येच मिळून आले, एका गाडीमध्ये मिळून आले. कॅब ठरवलेली होती त्यांनी, ते कॅबमध्ये मिळून आले.